Hello students, welcome to our page Samek Academy for Physics. I hope you already subscribed our page and also shared our page. If you haven't subscribed, please like and subscribe our page and also press the bell icon to get the updates in the future. Now here we are considering the chapter number first, which is rotational dynamics. याच्यामध्ये आपण याच्या आधी आठ लेक्चर्स बघितलेले आहे ज्याच्यामध्ये सर्व या रोटेशनल डायनॅमिक्सशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहे त्या आपण काय केलेल्या आहे स्टडी केलेल्या आहे आणि या ज्या कन्सेप्ट आहे त्या तुम्ही ऑलरेडी बघितलेल्या आहे आता ह्या ठिकाणी जर तुम्हाला याच्या आधीचे लेक्चर्स बघायचे असेल तर त्यांच्या ज्या लिंक्स आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेल्या आहे ज्याच्यामधून तुम्ही प्रिव्हियसली जे काही आपण बघितलेले आहे पॉईंट्स ते बघू शकता तर मी मागच्या पॉईंटचं थोडंसं रिमाइंडर देतो की या ठिकाणी आपण अँग्युलर मोमेंटम ही कन्सेप्ट बघितलेली आहे म्हणजे ज्याच्यामध्ये अँग्युलर मुवमेंटम ही कन्सेप्ट आपण काय केलेली आहे कन्सिडर केलेली आहे आता अँग्युलर मुवमेंटमचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे एल इज इक्वल्स टू आय ओमेगा ज्या ठिकाणी आय म्हणजे काय असतो मुवमेंट ऑफ इनर्शिया ठीक आहे मुवमेंट ऑफ इनर्शिया देखील आपण याच्या दे आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते भेटून जाईल आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इथे वर्ड काय आहे कॉन्झर्वेशन म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे त्याचं कॉन्झर्वेशन त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे कुणाचं कॉन्झर्वेशन घ्यायचं आहे आपल्याला अँग्युलर मुवमेंटमचं कॉन्झर्वेशन या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला कन्सिडर करायचं आहे आता अँग्युलर मुवमेंटमचं कॉन्झर्वेशन बघण्याआधी थोडंसं बेसिक आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रिव्हियस इयरमध्ये आपण लिनियर मोमेंटमचं कॉन्झर्वेशन घेतलं होतं म्हणजे ट्रान्सलेशनल मोशनमध्ये त्या ठिकाणी कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम घेतलेलं आहे आणि त्याचं स्टेटमेंट जर आपण बघितलं तर काय आहे स्टेटमेंट द लिनियर मुवमेंटम ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम इज कन्झर्व म्हणजे या ठिकाणी लिनियर मुमेंटम जो आहे आयसोलेटेड सिस्टमचा तो काय असतो कॉन्झर्व असतो म्हणजे काय कॉन्स्टंट जो कुठल्याही प्रकारे चेंज होत नाही ठीक आहे आता पुढे कंडिशन दिलेली आहे की इन द ॲबसेन्स ऑफ अन एक्स्टर्नल अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे ही कंडिशन जर नसेल तर लिनियर मोमेंटम कन्झर्व होणार नाही इन द ॲबसेन्स ऑफ एक्स्टर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ओके आता त्याच मॅनरने आपल्याला कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंटम बघायचं आहे या ठिकाणी ॲनॉलॉगस आहे ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन म्हणजे या ठिकाणी जो लिनियर मुवमेंटम आहे त्याच्या जागेवरती आपल्याला काय भेटणार आहे अँग्युलर मोमेंटम घ्यायचं आहे म्हणजे ते दोघे काय झालेले आहेत रिप्लेस झालेले आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी आयसोलेटेड ऐवजी आपल्याला कशी घ्यायची रोटेटिंग बॉडी घ्यायची आहे आता स्टेटमेंट काय होतोय आहे की अँग्युलर कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंटम स्टेट्स दॅट अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी इज कन्झर्ड ऑर रिमेन्स कॉन्स्टंट इफ द रिझल्टंट एक्स्टर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी विल बी zero ठीक <coughs> आहे आता टॉर्क घेतो आहे आपण म्हणजे हा अनबॅलन्स्ड फोर्स जो आहे तो कशाने रिप्लेस केला जातो आहे टॉर्कने या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे रिप्लेस करायचं आहे आता हे झालं मॅथमॅटिकल स्टेटमेंट मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की हे अँग्युलर मोमेंटम जो आहे तो कॉन्स्टंट कसा राहतो आहे मग त्यासाठी आपल्याला लेक्चर लेक्चरमध्ये जो आपण फॉर्म्युला बघितलेला आहे फॉर्म फॉर्ममध्ये अँग्युलर मुवमेंटमचा तो कन्सिडर करायचा आहे आता इथे वेक्टर फॉर्म घेतो आहे आपण कारण की इथे डायरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपण काय घेतो आहे फॉर्म या ठिकाणी काय करतो आहे कन्सिडर करतो आहे ठीक आहे आता वेक्टर फॉर्म काय आहे व्हेक्टर एल इज इक्वल्स टू व्हेक्टर आर क्रॉस वेक्टर पी हा काय झाला व्हेक्टर फॉर्म झाला आता या ठिकाणी प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायची पहिली स्टेप जी आहे ती काय करायची डिफरन्शिएटिंग अबो इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टाईम डिफरन्शिएशन सर्व स्टुडंट जे आहे तुम्ही माहिती आहे तुम्हाला डिफरन्शिएशन तुम्ही मॅथ्समध्ये बघितलेलं आहे त्यात मॅथ्समध्ये तुम्ही डीपमध्ये बघितलेलं आहे आपल्याला इतकंही डीपमध्ये जायचं नाही आहे आपल्याला बेसिक थोडेसे रिलेशन्स या ठिकाणी माहिती पाहिजे आता या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टाईम आपल्याला डेरिवेटिव घ्यायचा आहे त्यामुळे काय रिलेशन भेटतं आहे आपल्याला जो व्हेक्टर एल इज इक्वल्स टू व्हेक्टर आर क्रॉस वेक्टर पी आहे तो कसा कन्वर्ट होतो आहे आता व्हेक्टर डी एल अपॉन डी टी इज इक्वल्स टू डी बाय बाय डी टी ऑफ वेक्टर आर क्रॉस व्हेक्टर पी आता इथे क्रॉस म्हणजे काय आहे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे इथे आपल्याला कुठला रूल यूज करायचा आहे यू टू व्ही रूल डेरेव्हेटिव्हचा जो यू इन टू व्ही रूल आहे तो यूज करायचा आहे मग तो रूल काय सांगतो आहे आपल्याला की फर्स्ट टर्म ॲज इट इज आता एल एच एसमध्ये काही चेंजेस होणार नाही एल एच एस तर ॲज इट इज ठेवायची त्यामुळे एल एच एसला कुठलाही रूल ॲप्लाय होणार नाही फक्त काय आहे यू इन्टू व्ही रूल फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेरेव्हिटिव्ह ऑफ सेकंड टर्म मग इथे फर्स्ट टर्म कुठले आहे व्हेक्टर आर म्हणून काय आलेलं आहे व्हेक्टर आर ॲज इट इज इंटू सेकंड टर्म इज व्हेक्टर पी म्हणून काय येणार आहे व्हेक्टर डी पी अपॉन डी टी म्हणजे इथे डेरेव्हिटिव्ह कुणाचा घेतलेला आहे टाईमच्या रिस्पेक्टिव्ह मुमेंटमचा त्यानंतर प्लस व्ही ॲज इट इज म्हणजे सेकंड टर्म ॲज इट इज असणार आहे सेकंड टर्म काय आहे व्हेक्टर पी इन टू डेरेव्हिटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म मीन्स टी आर अपॉन डी टी आणि हे सर्व व्हेक्टर फॉर्ममध्ये आपण घेतो आहे ठीक आहे आता या ठिकाणी थोडंसं प्रिव्हियस इयरमध्ये गेलो तर काही फॉर्म्युले आपण घेतले होते की रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन इज नथिंग बट इट इज अ व्हेलॉसिटी मग इथे व्हेक्टर आर म्हणजे काय असतो रेडियस असतो त्या पर्टिक्युलर पार्टिकलसाठी काय असतो तो रेडियस किंवा पोझिशन व्हेक्टर आपण म्हणतो त्या ठिकाणी तर पोझिशन व्हेक्टरचा टाईमच्या रिस्पेक्टिव आपण काय करतो आहे डेरेटिव्ह घेतो आहे म्हणजेच काय त्याला म्हणणार आपण रेट ऑफ आप चेंज ऑफ पोझिशन आणि त्यालाच आपण म्हणणार आहे व्हेलॉसिटी त्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ मुवमेंट इज नथिंग बट इट इज फोर्स इट इज अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ विच ऑल्सो वी हॅव सीन इन द प्रिवियस स्टँडर्ड आणि व्हिक्टर पीची जी व्हॅल्यू आहे ती तर आपल्याला माहिती आहे किती आहे एम इन टू व्ही मग ह्या सर्व तीनही व्हॅल्यूज पुट केल्या तर काय इक्वेशन होतं आहे बघा आता एल एच एस पुन्हा ॲज इट इज आर सुद्धा ॲज इट इज त्याचं काही सबस्टिट्यूशन येणार नाही आहे व्हिक्टर डी पी ऐवजी काय घेतो आपण व्हिक्टर एफ त्यानंतर व्हेक्टर ऐवजी काय टाकतोय एम व्ही आणि इथे वेक्टर टर्म्स आपण काय केल्या फक्त कॉमनली एका मध्ये लिहिलेलं आहे आणि जो मॅग्निट्यूड आहे म्हणजे स्केलर आहे एम तो ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला आहे ठीक आहे आता हे रिलेशन आपल्याला भेटले आता इथे पुन्हा इयर मधले आपल्याला स्केलर ची प्रॉपर्टी यूज करायची मध्ये आपण बघितलेलं आहे तर जी काय व्हेक्टर ची प्रॉपर्टी आहे काय आहे व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ एनी व्हेक्टर विथ इट सेल्फ इज ऑलवेज झिरो ऑलवेज म्हणजे कायम तो काय असतो झिरो मग इथे कुठले दोन व्हेक्टर दिलेले आहेत व्हेक्टर व्ही व्हेक्टर व्ही म्हणजे स्वतःचं स्वतःशी क्रॉस प्रोडक्ट झालेला आहे जो किती येणार आहे झिरो मग काय होतं इक्वेशन टी एल अ इज इक्वल्स टू व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर एफ आणि ह्या चॅप्टरमध्ये किंवा प्रिव्हियस इयरमध्ये तुम्हाला माहिती आहे की व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर एफची व्हॅल्यू काय आहे ती म्हणजेच टॉर्क इट इज नथिंग बट इट इज अ टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी सो हिअर बाय रिप्लेसिंग दॅट व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर एफ वी आर गोइंग टू गेट व्हेक्टर डी एल अपॉन डी टी इज इक्वल्स टू व्हेक्टर टो ओके तर हे झालं डेरिवेटिव आता जर टॉर्क जो आहे बॉडीवरती तो झिरो घेतला आपण स्टेटमेंटमध्ये काय आहे रिझल्टन्ट टॉर्क ॲक्टिंग ऑन द बॉडी विल बी झिरो देन ऑनली वी हॅव टू कन्सिडर कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंट मग आपण डिरेक्टली त्या टॉर्कला झिरो करून टाकूया त्याची व्हॅल्यू किती पुट करूया इथे झिरो काय आलं मग डी एल अपॉन्टिटी इज इक्वल्स टू झिरो मग आता इथे एल कॉन्स्टंट का घेतला आहे डेरिवेटिवचे रूल आपल्याला माहिती आहे की कुठल्याही कॉन्स्टंट टर्म जी आहे म्हणजे इथे कोण कॉन्स्टंट आता आपण व्हेक्टर एल मग जर व्हेक्टर डी एल अपॉन्टिटी हा झिरो आहे त्याचा अर्थ व्हेक्टर एल काय आहे कॉन्स्टंट दॅट मीन्स डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज झिरो म्हणून डी एल अपॉन डायरेक्टली काय झालेलं आहे झिरो झालेला आहे आणि त्यामुळे एल काय होतोय कॉन्स्टंट पण कधी हे आहे फक्त ज्यावेळेस टॉर्क जो आहे बॉडीवरती तो झिरो असेल त्यावेळेस आणि हेच झालं आपलं कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुमेंटम मग काय स्टेटमेंट होतं द अँग्युलर मुमेंटम इज कॉन कॉन्झर्वड ऑर रिमेन्स कॉन्स्टंट इफ एक्स्टर्नल टॉर्क ॲक्टिंग ऑन बॉडी विल बी झिरो आणि तीच कंडिशन आपण इथे काय केलेली आहे प्रूव्ह केलेली आहे आता कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे एक्झाम्पल्स भरपूर आहेत तुम्हाला तसे टेक्स्टबुकमध्ये ते डिटेल दिलेले आहे पण इथे फक्त मी थोडंसं नोटिफाय करतो की कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंटम कुठे अप्लाय होतं किंवा तुम्ही कुठे ऑब्झर्व्ह करू शकता तर सर्वात पहिलं म्हणजे बॅलेट डॅन्सर्स तुम्ही बघितलेलं असेल बॅलेट डान्सरचा डान्स तर त्या ठिकाणी ते काय का करत असतात कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंटम त्या ठिकाणी काय करतात यूज करतात कारण की ते काय होत असतात रोटेट होत असतात त्यानंतर स्विमर्स आपण म्हटलं किंवा डायव्हर्स म्हणजे डायविंग पर्सन्स जे आहे ते सुद्धा हा कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंटम काय करतात यूज करत असतात म्हणजे असे भरपूर एक्झाम्पल्स आहे स्विमर्स डायव्हर्स आईस स्केटर्स आहे त्यानंतर बॅलेट डान्सर्स आहे हे सर्व काय करतात कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंटम त्या ठिकाणी काय करत असतात यूज करत असतात ओके तर हे झाले त्याचे एक्झाम्पल्स आय होप की तुम्हाला कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम समजलं असेल त्यांना ठेवायचं की या ठिकाणी द अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट इन द ॲबसेन्स ऑफ एक्सटर्नल अनबॅलन्स्ड टॉर्क विच इज ॲनॉलॉगस टू द कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम इन केस ऑफ लिनियर मुवमेंटम वी आर यूजिंग अनबॅलन्स्ड फोर्स अँड हिअर इन केस ऑफ रोटेटिंग बॉडी वी आर यूजिंग द अनबॅलन्स्ड टॉर्क सो दीज टू टर्म्स आर ॲनोलोगस टू ईच अदर ओके सो इन दिस वे वी कॅन प्रू द कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मुवमेंटम ओके जर अजूनही आपण प्रिवियस व्हिडिओज बघितलेले नसेल तर त्यांच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकता ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ आपण पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट चाप्टर स्टार्ट करणार आहे ठीक आहे तर त्या चॅप्टरसाठी आपण पुन्हा काही लेक्चर्स टाकणार आहे तर वन बाय वन एक एक कन्सेप्ट आपण बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी आधी बघणार आणि त्यानंतर डीपली कन्सेप्ट आपण बघणार आहे व्हिडिओज आपण जास्त लाँग करणार नाही आहे कारण की काय होतं आहे की लॉंग व्हिडिओजमुळे काय होतं आहे जास्त पॉईंट्स त्यामध्ये घ्यावं लागतात आणि ते हो आपणास थोडंसं समजण्यासाठी डिफिकल्ट होईल त्यामुळे आपण थोडेसे शॉर्ट व्हिडिओज बनवणार आहे ठीक आहे जेणेकरून आपणास कस कन्सेप्ट ज्या आहे त्या क्लिअर झाल्या पाहिजे जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप टाकू शकता शेअर करू शकता तुमचे जे काही डाऊट्स असतील ते विचारू शकता फक्त व्हॉट्सॲपवरतीच तुम्ही डाऊट्स विचारा दोन्हीही व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही करू शकता ठीक आहे जर अजूनही तुम्ही पेज आपलं लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलेलं नसेल तर ते करा यूट्यूबमध्ये जाऊन आणि यूट्यूबमध्ये खाली असा बेल आयकॉन असतो तोसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला फ्युचरमधल्या अपडेट्स ॲटोमॅटिकली काय होतील इनबॉक्समध्ये येतील ओके अगेन थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ हॅव अ नाइस डे स्टे होम स्टे सेफ